दादा दादा हॅलो हां दादा आपल्या बचत गटाच्या माध्यमातून प्रश्न विचारायचा आहे. सांगा ताई. आपल्या ग्रामसंघाला म्हणजे बाळ कळमळ गटामध्ये कमीत कमी 5 ते 6 ग्रामसंघ आहेत. एका ग्रामसंघामध्ये 300 ते 400 महिला आहेत. त्यांना वन टाइम आलाच नाही सर निधी शासनाचा. तो संदीप नावाचा अधिकारी आलाय काही त्याच्या तक्रारी कुठे जिल्ह्याचा 2 कोटी तो संदीप आलाय काही त्या एलएमचा. काय रे बाबा तुला लईच मस्ती रे. तुझ्या व्हॉट्सअपला काय टाकतो तू. एवढी मस्ती कुठून आली तुला. याची तक्रारी घ्या रे. तुझ्या महिलांकडनं पैसे मागतो ते याचे. ए याची तक्रारी कुठे गेली आपली. हा बरं झालं शेवटच्या महिलांकडे सांगतो तुला. याचे कागद घ्या. तुझी चौकशी समिती स्थापन करावं लागली तुझ्यासाठी. तुला चौकशी तुझी तुझ्या किती लोकांना त्रास आहे. ए आपल्याकडे कागद कुठे गेले ते सागर. कागद घे रे याचे. संदीप तुमच्या तक्रारी खूप आहेत. मी तुम्हाला तेच कागद लेखी तक्रारी सांगतोय तुमच्या. ते कागद मी आणून ठेवले होते. तुमच्याकडे काय काय काम आहे. माझ्याकडे बचत गट स्थापना त्यांचं बँक लिंकेज पासून सगळं काम माझ्याकडे होतं. आता आपल्याकडे बीएमएम हजर झाले तर ते चार्ज. तुम्ही परमनंट कर्मचारी का कॉन्ट्रॅक्टरचे कर्मचारी. कॉन्ट्रॅक्च्युअल कॉन्ट्रॅक्च्युअल. तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर कोणी घेतलंय. डीआरडी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा. त्या महिला तुमच्या समोर सांगणार नाहीत. त्या बचत गटातल्या महिलांना त्रास देणं त्यांच्याकडनं कायम त्यांच्याकडनं आरेरावी करणं. तुमच्याकडे आहेत का तक्रारी यांच्या. नाही माझ्याकडे तक्रारी अशा आहे सर की यांनी मानव विकासच्या काही मशिनरी आम्हाला दिल्या. तर मशिनरी होती 35,000 ची 50,000 ची आणि त्याच्यात अनुदान होतं 35%. आम्ही 35% भरले. अनुदान होतं 65%. तर ती मशिनरी 5 दिवस सुद्धा चालली नाही. आमच्या घरात पडलेल्या आहेत मशिनरी. अशा तालुक्यातल्या भरपूर महिला आहेत की ज्यांनी त्या मशिनरी घेतल्या आणि त्यांना त्याचा त्याची किंमत फक्त 17 ते 15,000 रुपये. आणि कोणी विकल्या त्या मशिनरी. मानव विकास मार्फत आम्हाला बचत गटामार्फत आल्या होत्या. म्हणजे आमचे पैसे अटकून पडले. तिथं वापस द्यायचं म्हटलं तर म्हणे की नाही नाही ते तुम्हाला तितकेच पैसे मिळतील. आणि आमचं असं म्हणायचं दादा आता त्या मानव विकासाच्या मशिनरीतील त्याचा कॉन्ट्रॅक्ट आम्हाला प्रभाग संघाला किंवा ग्रामसंघाला द्यावा. तुम्हाला 15,000 रुपये खेळतं भांडवल द्यायचं शासनाचा एक निर्णय. वन टाइम सुद्धा नाही सर 5 वर्ष. बरोबर आहे. ते सीआरपीनं सांगून तुम्ही रोखीने का स्वीकारले ते काही भांडवल त्याच्यामध्ये. नाही दादा असं झालं. चुकीच्या पावत्या लेखी नोंद इथं बचत गटांना देण्यात नसल्याच्या काही तक्रारी आहेत. 2 कोटी रुपये वापस गेले. जिल्ह्याचे 2 कोटी रुपये वापस गेले पण आम्हाला वन टाइम अजून आला नाही. 5 वर्ष झाले आमच्या ग्रामसंघाला. आणि बाळ कळमळ गटातले 5 ग्रामसेवक आहे. ग्रामसंघ आहेत असे. तर त्या महिला म्हणतात ग्रामसंघ म्हणून टाकायचं. मग कशाला बचत करायची. कशाला महिलांना कायम दमबाजी करणे. तुमचं व्हॉट्सअपचे मी स्क्रीनशॉट वाचले ना सगळे तुमचे की जायचं नाही. ते एचडीएफसी बँकेचा विषय होता. आणि ते मानव विकास याच्या तक्रारी काय काय सांगावं. घाबरू नका याला तुम्ही. तुम्ही हा कॉन्ट्रॅक्च्युअल कर्मचारी आपला शासनाचा कर्मचारी नाही. तो विकासच्या इतक्या वस्तू निष्ठुर दर्जाच्या दिल्या. 40,000 वस्तू कसं काय विकल्या तुम्ही यांना. 15,000 वस्तू 50,000 दिल्या. नाहीये सर. मग ते डीआरडीएचा विषय आपल्याला. तो कोणाचा विषय असो सर समन्वय म्हणून आपल्याकडे आहे सर. ते आपले बचत गट आहेत म्हणून आपल्याकडनं 35% लाभार्थी हिस्सा भरून घेण्यात आला होता. त्यांनी माझ्या मशिनरी आम्हाला परत करून परत घेऊन जाव्या. मशिनरी परत घ्या. ते सगळं फ्रॉड झालं आहे. त्या तक्रारी आलेल्या आहेत. सगळ्या महिलांना फसवलं तुम्ही. वागडूच्या बाई विधवा आहेत. त्यांना 3 मुले आहेत. 5 सुद्धा अगरबत्त्या त्यांनी काढल्या नाही त्या मशिनरीवर. नाही हा असं आहे की तुमचं ग्रामीण जीवन ज्योती अभियान जे आहे उमेदचं. येस सर. बरोबर. यामध्ये महिला बचत गट आणि महिला ग्रामसंघांची आर्थिक फसवणूक आणि मानव विकास कार्यक्रमांतर्गत राबवता येणाऱ्या योजनांमध्ये भ्रष्टाचाराची तुमच्यावर आरोप झालेले. बरोबर. मानव विकास जिल्ह्यावरनं राबवला जातो. अरे हो बाबा तूच तर इथं आहे ना खाली. हो. हां तू त्या महिलांची किती आरेरावी करतो. आरेरावी कशा संदर्भात. मग संदीप पाटील तुझा जे आजपासून 40 तालुक्यात आजपासून एकाही गटाने कर्ज एचडीएफसी बँकेला होणार नाही याची काळजी घ्यावी. झाल्यास त्या सीआरपी ताईला मी पदावर ठेवणार नाही. एवढी मस्ती कुठून आली रे तुला. सर एचडीएफसी एचडीएफसीचा विषय असा आहे सर. तू कोण ठरवणारा पदावर ठेवायचं का नाही ठरवणारा. सर एवढी मस्ती आली का तुला. एचडीएफसीचा विषय असा आहे सर. त्या आपण न सांगितलं आपल्या गाईडलाईन नुसार ते कर्ज देत नाहीत सर. कोणाला. गटांना. तू कोण ठरवणारा. तू आम्हाला सांग. डीआरडीओला सांग. विभागांना घेऊन बस. परस्पर उपद्व्याप करतो का. आर्थिक व्यवहाराचे लपडे करतो का. झालेले नाही सर माझ्या. मग तुझी बदली करून घेतो इथून. त्या महिलांना त्रास देतो. गोरगरीब महिला आहेत त्यांना छळतो. आता सार्वजनिक ठिकाणी आहे. तू जर एकटा राहिला असता ना तुला बघितलंच असतं मी. आणि ते मानव विकास जे कॉन्ट्रॅक्ट आहे सर ते आम्हाला बचत गटाकडे पाहिजे. ग्रामसंघाकडे किंवा प्रभाग संघाकडे.
चौकशी आणि यांनी एकदम खालच्या दर्जाच्या वस्तू दिल्या सगळ्या, 15-15 हजाराच्या वस्तू दिल्या आणि गव्हर्नमेंट कडनं 50-50 हजार काढून आणले. दादा याच्यावर एक उत्तर देतो मी, जो मेसेज तुम्ही वाचला ना की यांनी आजपासून HDFC बँकेशी संबंध ठेवू नये, याच्यावर मी एक उत्तर देतो. हे आहेत BMM लेवलला, याच्या अंडरमध्ये CC म्हणून काम करत असतात, माझी मिसेस पण काम करते, पण जे खालच्या लेवलचे जे लोक आहेत ते त्यांचा सुद्धा तुम्ही आढावा घ्या. तुमच्या आजूबाजूलाच फिरतात, तुमच्या ऑफिसमध्येच येतात, सगळ्यांच्या संपर्कामध्ये आहेत. आलं का लक्षात, एका सही करण्यासाठी. आता HDFC चा म्हणजे रोल काय असतो, ज्या गावाला जी बँक मॅपिंग असते त्या गावाला ते कर्ज उपलब्ध करते. HDFC वाले कुठेही जातात आणि ACC काय करतात, हे गट आहेत आम्ही नाव देतो आम्हाला कमिशन द्या. ऍक्च्युली यांच्या आज कोणता गट म्हणतं कमिशन मागतं तुम्हाला मी त्या माणसांचे नावही सांगेल. आता तुमच्याकडे ते नावं आलेले नाहीयेत, तुम्हाला फक्त यांचा मेसेज आलेला आहे. अरे बाबा तू या सिंडिकेटचा भाग आज थांबा, तू त्याचा वकील नाहीये. तू आज हे सगळं ओपन झाल्यावर तू इथं ज्ञान पाचतोय का खरे? नाही आला का सांगायला इथं? महिला या गोरगरीब महिला यांना अज्ञानाचा तुम्ही गैरफायदा घेता, त्या बचत गटातले छोटे छोटे काम करता. तू आता आला का त्याचा वकील आहे का तू? दे त्याला माईक दे. कसली रिअल कंडिशन आहे त्याच्या, इतक्या गंभीर तक्रारी आहे. तो एक नंबरचा नालायक माणूस आहे अशा महिला इथं तोंडावर सांगताय. 10 महिला माझ्याकडे आल्यात की आम्हाला तो नोकरीवरनं काढून टाकेल. तू महिलांशी जर चुकीचा वागला तुझा विचारच करतो. एक मिनिट, जर माझी चूक सापडली ना तुम्ही म्हणाल ती शिक्षा मी घेईल. शिक्षा काय, महिलांना कशाला छळतो? मी कशाला छळू? मग त्यांचा जर पॉइंट ऑफ व्ह्यू ते जर नियमात बसत असतील तर मी त्यांचं काम करेल ना. आणि असाही FI माझा विषय नाही, FI विद्या भांबलेंचा विषय तुझा नंतर बघतो मी. आता चल ताई तुमची बैठक मी वेगळी. आणि सर ते मानव विकासचा कॉन्ट्रॅक्ट आम्हाला बचत गटाकडे पाहिजे, यांच्याकडे नको. मानव विकास मध्ये ज्या योजनांचा अपार असेल, भ्रष्टाचार असेल, त्याची चौकशी लावतो. आणि ग्रामसंघाकडे पाहिजे ते लिहून घ्या बरं का, ह्या मानव विकासच्या तक्रारींचं गंभीर आपल्याला दखल घ्यावी लागेल.